नमस्कार पुरंदरनी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगभर हाहाकार उडवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या तिसरी लाट चालू आहे. शासन पातळीवर फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत, परंतु देखील सातत्याने ते अपुरे पडत आहेत. नागरिकांच्या मनामध्ये कोरोनामध्ये फार मोठी भीती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सासवड शहरामध्ये शिवसेनेचे युवा नेते सूरजदादा जगताप यांनी कोरोना लसीकरण करण्यासाठी एक फिरता रुग्णवाहिका सासवड शहरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा ज्या ठिकाणी उपलब्धीकरण होणार आहे. सूरजदादा, नेमकं काय तुमची संकल्पना काय? आपण घरोघरी लसीकरणाची व्हॅन, कारण का जे आउटसाईडचे एरियाज आहेत तिथले जे आपले शेतकरी असतील किंवा वृद्ध असतील त्यांना जाता येत नाही, किंवा काही असे आपल्याकडं पेशंट असतील किंवा असे काही व्यक्ती असतील की त्यांना घरातून पण बाहेर जाता येणार नाही, तर अशा व्यक्तींसाठी अशा लोकांसाठी आपण लसीकरण व्हॅन पूर्ण सासवड शहरामध्ये फिरवणार आहोत. तर आपल्याला कोविशिल्ड फर्स्ट आणि सेकंड डोसची परमिशन मिळालेली आहे. आणि आमचा हेतू हाच आहे की आपला सासवड शहर आरोग्य सुखसमृद्धी राहो, 100% लसीकरण राहो, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने करतायच आहे. तर मलाही वाटलं की आपण पण आपण काहीतरी थोडासा पुढाकार घ्यावा आपल्या लोकांसाठी, आणि त्या अनुषंगाने मला कल्पना सुचली. आमचा मोठा भाऊ राजनभाई जगताप यांनी लसीकरण व्हॅन चालू केली. त्याची आयडिया माझ्या लक्षात आली की चला आपणही केलं पाहिजे व्हॅन. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण परमिशनची पूर्तता करून लसीकरण व्हॅन आम्ही चालू केली. फक्त हेतू हाच आहे की आपल्या प्रत्येक सासवडच्या प्रत्येक नागरिकाला 100% लसीकरण हवं. कोणकोणत्या लसी उपलब्ध आहेत आपल्याकडे आता? कोविशिल्ड फर्स्ट आणि सेकंड डोस. आणि येत्या काळामध्ये आम्ही परमिशन घेऊन, ॲक्च्युली कोवॅक्सिनची पण आम्ही परमिशन मागितलेली आहे जी मुलांसाठी 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी जे लसीकरण आहे आम्ही ते सासवडमध्येच करणार आहोत, म्हणजे पंचायत समितीमध्येच करणार आहोत, ते आम्ही काय बाहेर देणार नाही. तर त्यांना आम्ही सांगितलं आहे की आम्ही 100% एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम छान पद्धतीने आम्ही ते अरेंजमेंट करू शकतो, आम्हाला ती परमिशन द्या. याच्या काळामध्ये आम्ही त्याची वाट बघतो की आम्हाला ती परमिशन मिळाली. तर 15 ते 18 वयोगटातील मुलांचं आम्ही लसीकरण इथं करणार आहोत. पण सध्याला कोविशिल्ड फर्स्ट आणि सेकंड डोस प्रत्येक वयोगट म्हणजे 18 वर्षापासून पुढील सर्वांसाठी आपण अवेलेबल केले. साधारण किती लसी उपलब्ध आहेत आज? आज आपल्याकडे 200 लसी उपलब्ध आहेत. मग कशाप्रकारे देणार? कोणकोणता स्टाफ तुम्ही अरेंज केला आहे? त्यातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत का? तज्ज्ञ व्यक्ती आहेत. ॲक्च्युली आपण ग्रामीण हॉस्पिटलच्या म्हणजे ज्या तिथल्या लोकांना जे आपल्या लोक असतील वृद्ध महिला असतील जे तिथं ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे अशा आपण नर्स आपण मागवलेल्या आहेत शासनाकडून. म्हणजे प्रायव्हेट नर्स नाहीत, शासनाचेच नर्स आहेत. अनेक ऑपरेटर आहेत, 2 ऑपरेटर आहेत, त्यानंतर आपले ड्रायव्हर आहेत आणि आपले सर्व मित्र सहकारी मदत करायला. ताई, काय नाव तुमचं? मी सीमा खैरे, ग्रामीण रुग्णालय सासवड. इथून वैद्यकीय आदेशानुसार कशाप्रकारे लसीकरण करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे? लसीकरण करत असताना मास्क साधारण वापरले पाहिजे. प्रथम लोक तेच काळजी घेत नाहीत. लसीकरण करताना बऱ्याच वेळेस चुका होतात, डबल ट्रिबल लसीकरण चुकीचं होतं किंवा लस न देता पाणी दिलं जातं अशा प्रकारच्या. आपण कशाप्रकारे लसीकरण करतो? तसं अजून काही घडलेलं नाही आहे आणि घडणारही नाही याची काळजी आम्ही पूर्ण करू. तुमचं काय नाव? आता मासून घेऊन डाटा ऑपरेटिंगचं काम करतो आणि मला सकाळी निखिलचा फोन आला की सूर्यदादा लसीकरण राबवते तर तू येशील का? म्हटलं तर चालेल, ठीक आहे. कारण हे एक सामाजिकच कार्य आहे, कारण आत्ताची परिस्थिती बघता आपण काय केलं पाहिजे ह्याचा एक थोडासा अनुभव आमची मासून संस्था करत आहे आणि त्यामुळे मग मी त्यांना साथ देणार आहे. काय नाव तुझं? मी शुभम कुंभारकर. कुठलं गाव? वनपुरी. आणि यातलं डेटा ऑपरेटिंगचं काय तुला अनुभव? आता एक कशाप्रकारे फिडिंग करणार? आत्ता फिडिंग RH मधून ते सेशन चालू केलं जातं आणि इकडे सर्टिफिकेटसाठी मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो. ते झाल्याशिवाय लोकांना सर्टिफिकेट मिळत नाही. तर आणि जर काही प्रॉब्लेम आले तर निखिल भोंगळे म्हणून सर ते हेल्प करतात सर्वांना. मग आता ज्यांनी लसीकरण केलं त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे? हां, त्यांना मिळणार. आत्ता जे इथं लसीकरण घेणार ना त्यांना सर्वांना सर्टिफिकेट. मग आता हे ऑनलाईन आणि ह्याचं वायफायचं काय केलं तुम्ही? वायफायचं तर सध्या सूरजदादाने आम्ही सध्या मोबाईलच कनेक्ट केलेलं आहे. आणि सूरजदादा म्हणले आपण उद्या अरेंजमेंट करू, कारण आज पहिला दिवस आहे ना, त्यामुळे थोडेसे इकडे तिकडे होणारच. तुमचं काय नाव?
मी शुभ मा म्हणे मी मासूम संस्थेतून कार्यकर्ता आहे मी तुम्हाला इथे अशा प्रकारे सासवडकरांची काळजी घेण्यासाठी सूरजदादा नेहमीच प्रयत्नशील असतो. त्याने आता हे पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि या कोरोनाच्या संकट काळामध्ये घरोघरी जाऊन गरजूंना त्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. आता अशा प्रकारची ही सूचना तुला अशा प्रकारचा उपक्रम राबवावा आहे हे तुला काय वाटलं सूरजदादा? नाही कसं आहे की आपण एक सासवडचे नागरिक आहोत, प्रत्येकाचं कर्तव्य की कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे सामाजिक हितासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी आपण उपक्रम केले पाहिजे. इथून मागाही आपण असेल सामाजिक उपक्रम भरपूर केलेले आहे. मग प्रत्येक मनात संकल्पना आली की आमचं ही वरकरमाळा असेल किंवा आमच्या तातेवाडी असेल की आपल्या सासवडमधील गावातले जे काही नागरिक असतील जे वयस्कर असतील की त्यांना तिथं जाणं शक्य नसतं, कारण का एवढ्या लांब जाणं त्यात लस अवेलेबल आहे कधी कधी लसांचं तुकवडं पण होतं. आम्ही एक विचार केले की आपण लसीकरण घेऊन चालू करावं. ती संकल्पना सुचली मला आमचे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं आमचा मोठा भाऊ राजनभाई डॉक्टर, त्यांनी लसीकरण व्हॅन चालू केली. कारण का लसीकरण व्हॅन चालू केली म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊ शकतो, त्या व्यक्तीच्या वस्तीपर्यंत जाऊ शकतो, त्या व्यक्तीच्या आपल्या वाडीपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे पूर्ण आपण घरापर्यंत लसीकरण करू शकतो. हेतू हाच आहे की आपला सासवडचं नागरिक सुखी समृद्ध राहावं, त्याचं लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात व्हावं आणि आम्ही त्याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी आम्ही करणार आहोत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आता इतर काय सुविधा उपलब्ध करून आम्ही प्रत्येकाला N95 जे मास्क आहे जो लस घ्यायला येईल त्या प्रत्येक व्यक्तीला, जो लस घेईल त्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही N95 मास्क वाटप करणार आहे पहिल्यामधल्या. म्हणजे लसीकरण तर होणारच आहे पण लसीकरणाबरोबर आरोग्य कॅम्प परंतु जास्त प्रमाणात नाही, कारण वेळ नाही, आपल्याला लस इम्पॉर्टंट आहे त्याच्याबरोबर काय करता येईल. आता दुसऱ्या नर्स आपल्या येत आहेत थोड्या वेळेने, ते आपण प्रायव्हेट नर्स केले आहेत, हे फक्त गव्हर्नमेंटचे नर्स आहेत, तर ते आपल्याला आपण प्रत्येकाला N95 मास्क वाटप, पल्स रेट, BP, ऑक्सिजन लेवल ह्या पण चार गोष्टी करणार आहोत. म्हणजे लसीकरण व्यतिरिक्त, कारण का ह्यानी काय खऱ्या अर्थानं आरोग्याची काळजी घेत असताना इतर काही लक्षणं आहेत का याची सुद्धा तपासणी या ठिकाणी? कारण का कसं होतं सर, एखादा व्यक्ती ज्यावेळेस लसीकरणासाठी येतो त्याचे सिमटम्स आपल्याला दिसतात, कारण का जनरल सेट आपल्या शासकीय हेल्थ क्वालिफाईड आहे त्यांना त्या गोष्टीच्या कल्पना असते. आपण त्या व्यक्तीचे तिथंच ऑक्सिजन लेवल चेक करू शकतो, BP चेक करू शकतो, त्यानंतर आपण त्याचा पल्स रेट चेक करू शकतो. ह्या तीन गोष्टी आपण त्या मस्ते आणलेल्या आहेत, त्या नर्स थोड्या वेळेने येतील, त्या पण आपण त्याच्याबरोबर करणार आहे. ज्या व्यक्तींना वाटते आपल्याला BP चेक करावा, ऑक्सिजन लेवल चेक करावी, पल्स रेट चेक करावा, त्यासुद्धा होणार आहे. कंपल्सरी आपण प्रत्येकाला N95 मास्क वाटप करणार आहोत. सूरजदादा यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. नेमकं कशा प्रकारे हा उपक्रम तुम्ही चालू केला, कोणाकोणाचं सहकार्य लाभले आणि याचा कशा अर्थाने लाभ होणार आहे? नाही मला खरं म्हणजे सहकार्य आमदार विजयबापू शिवतारे, माने कुंभकर असतील, हरिभाऊ लोले, हरिभाऊंनी तर मला खूप सहकार्य केलं. भाऊंचं तर कायम वेळोवेळी मार्गदर्शन असतं. भाऊंनी आम्हाला लस नर्स उपलब्ध करून दिलं, त्यामुळे भाऊंचं खरंच मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. कारण म्हणजे 2 दिवस भाऊंनी त्रास दिला आहे मी फोन करून, पण ठीक आहे. भाऊंनी एक घरातला सहकारी म्हणून, एक घरातला त्यांचा एक जवळचा नातेवाईक म्हणून त्यांनी कायमच माझ्या पाठीमागं, शिवसैनिक म्हणून पाठीमागं उभे राहिले. त्यानंतर आमचे कुणालदादा असतील, सोमनाथ गायकवाड असतील, वैभवजी असतील, त्या सर्वांचं सहकार्य झालं. प्रकाश साठे असेल, त्यांनी मला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्वच माझा मित्रपरिवार, सर्व शिवसैनिक, सर्वच नागरिक की ज्यांनी मला पाठिंबा दिला की ही गोष्ट करा म्हणून, सर्वांचं मला सहकार्य लाभलं, त्यामुळे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, आभार मानतो त्यांचं सर्वांचं. धन्यवाद.